ना जरी निघून गेले असते तरी सरता सरत नाहीत. दत्ताजी आठवतात, सगळेच आठवतात. दत्ताजी म्हटल्यानंतर दत्ताजींना किती जण आपल्यापैकी भेटले असतील आणि त्यांचा प्रेमाचा प्रसाद किती लोकांनी अनुभवला असेल. पण माणूस काहीतरी वेगळा होता, काही बोलले तरी लोक रागवायचे नाहीत. आणि आपल्यालाही माहिती असतं की त्यांचा राग हा लटका राग आहे. पण अशी निष्ठावंत माणसं हे आत्ताच्या जमान्यात तुम्ही तर आहातच. पण तसं पाहिलं तर त्या सगळ्या पिढीतल्या लोकांना आपण काय देऊ शकलो होतो? मुळामध्ये ते काही घेण्यासाठी आलेच नव्हते, ते देण्यासाठीच आले होते. अनेक म्हणजे दत्ताजींनी केवळ कामगार सेना सांभाळली असेल तर मान नाही, शिवसेनेचा एक म्हणजे ती ग्रुप मैदानी तो माहिती असायचं की यांचा राग हा लटका राग आहे. पण अशी निष्ठावंत माणसं हे आत्ताच्या जमान्यात तुम्ही तर आहातच. पण तसं पाहिलं तर त्या सगळ्या पिढीतल्या लोकांना आपण काय देऊ शकलो होतो? मुळामध्ये ते काही घेण्यासाठी आलेच नव्हते, ते देण्यासाठीच आले होते. अनेक म्हणजे दत्ताजींनी केवळ कामगार सेना सांभाळली अशातला भाग नाही, शिवसेनेचा एक म्हणजे ती मुलुख मैदानी तोफ. तोफ कशाला म्हणतात ते दत्ताजींची भाषणे ज्यांनी ज्यांनी ऐकलेत त्यांनाच समजू शकेल. करत करत इथपर्यंत आलो.